संप्रदायामध्ये दुर्दैवी घटना घडली, ते घडू नये पण घडून गेली. काळाच्या सत्तेपुढे कोणाची सत्ता चालत नाही. आयुष्य संपलं म्हणजे प्रत्येकाला जावं लागते. येणारा जो मनुष्य वर्ग आहे, प्राणी आहे, याच्या यावत जे काही 84 लक्ष येऊनी जे प्राणी जन्माला आले, जे आले त्यांना जावं लागते. परंतु कालची जे दुर्दैवी बाब आहे, हे घडायला नको होती पण घडून गेली. काय होतं, माऊलीचा 16 जसा आळंदीवरून पंढरपूरला जाते, त्याचप्रमाणे समाधी 16 करिता पंढरीनाथ नामदेवराय हे सर्व पंढरपुरावरून आळंदीला जाते. जाता जाता काय झालं, मुक्कामाच्या दिशेला म्हणजे आळंदीच्या दिशेला वाटचाल करत असताना पुण्याच्या अलीकडे सासवडच्या मधात दिव्य घाट लागतो. प्रत्येकाला परिचय आहे. त्या दिव्य घाटामध्ये एका मोठ्या साधनाने अपघात केला की ते दिंडीमध्ये ते साधन शिरल्यामुळे काही लोक जखमी झाले. परमात्म्याकडे आपण प्रार्थना करू की हे अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वरा, देवा त्यांच्या प्रकृतीमध्ये तुम्ही सुधार करा. पण या वारकरी संप्रदायातलं एक व्यक्तिमत्व की ज्यांचं नाव घेतल्यानंतर तुमचे आणि माझे गुरु घराण्याची हे घराणे आहेत, संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचे 17वे वंशज. म्हणजे तुमच्या माहितीकरिता सांगू का, हरिभक्त परायण गुरुवर्य केशव महाराज नामदास यांचा मुलगा हरिभक्त परायण सोपान काका हे आपल्यातून निघून गेले. काल त्यांचा 6 वाजता अंतिम संस्कार झाला. महाराज ते बाबांचे फार मोठे गोड शब्द होते की माऊली, वारकऱ्यांच्या जीवनामध्ये आता तुम्ही एवढं दुःख दाखवलं तर दाखवलं, पण याच्या पुढे आमच्या वारकऱ्याला मात्र असं दुःख तुम्ही दाखवू नका. आणि त्यांच्या समवेत वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी हे यांचं पण देह अवसान झालं. आपण परमात्म्याकडे त्यांच्या आत्म्याला चित्काल शांती मिळावी हे सांगण्याकरिता, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनटं आपण मौन धारण करून त्यांना श्रद्धांजली समर्पित करणार आहे. 5 मिनटासाठी सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहावं आणि नंतर संयोजक नियोजक पुढच्या सूचना देतील. 2 मिनटं सर्वांनी उभं राहा. झाले सर्व? हरि ओम शांति 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 ही पुंडलीकवरदा हरिभक्त श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय.